Good morning everyone. Today we are going to discuss about methods of fire extinction. फायर एक्सटिंक्शन्सच्या मेथड्स काय आहेत आग विझवण्याच्या, हे आपण डिस्कस करूया. तर आपण याच्या मागच्या क्लासमध्ये पाहिलं होतं की टाईप्स असतात आगीच्या, टाईप्स आहेत आपल्याकडं. तर त्याच्यामध्ये टाईप ए, बी, सी, डी आणि ई असे, म्हणजे त्यामध्ये बरेचसे बघितलं आपण. सॉलिड सबस्टन्स असतील, लिक्विड सबस्टन्सेस असतील, किंवा गॅसेस सबस्टन्सेस असतील, किंवा ई टाईपचे, इलेक्ट्रिसिटी टाईपचे असतील, किंवा फ्लेमेबल काही असतील सबस्टन्सेस. तर त्याच्यामुळं ज्या आगी लागतात त्यांना कसं विझवता येतं, कसं कंट्रोल करता येतं, त्या आपण पाहूया. तर यासाठी मेन थ्री मेथड्स आहेत. देर आर थ्री मेन मेथड्स फॉर फायर एक्सटिंक्शन. ओके, तीन मेथड्स आहेत महत्त्वाच्या, त्या जर आपण वापरल्या तर आपल्याला आगीला कंट्रोल करता येतं. तर पहिली मेथड जी आहे त्याच्यामध्ये कूल आउट ही मेथड. आता ही कूल आउट काय असतं, तुम्हाला माहिती आहे की आग जी असते ती पाणी टाकल्या विझून जाते, राईट. पण याच्यामध्ये आपण सांगितलं, जर पाण्यापेक्षा जर कोणता आग ज्याला लागली, सपोज करा की ते लिक्विड सबस्टन्सेस आहेत, पेट्रोल, डिझेल, केरोसिन्स असे असतील, तर ते पाण्यापेक्षा लाइटर असतात. मग तशा प्रकारच्या पदार्थांना विझवायचं म्हणलं तर पाणी काम देणार नाही, पाणी तिथं पाण्यामुळं ते थांबणार नाही. तर मग तिथं काय लागतो, आता हे कूल आउट कोणाला करू शकतो, मग बाय द यूज ऑफ वॉटर. वॉटरच्या हेल्पनं आपण काय करू शकतो की काही प्रकारची आग, जशी की सपोज करा फॉर एक्झाम्पल फायर ऑफ सॉलिड सबस्टन्सेस आहेत. तर या सॉलिड सबस्टन्सेसची आग आपण इझिली आपण पाण्या थ्रू, सपोज करा एक्झाम्पलमध्ये काल जसं सांगितलं वूड आहे, किंवा आपण कॉटन घेतलं, किंवा आपण क्लॉथ्स म्हणू त्याला, क्लॉथ्स, पेपर्स, ओके, एटसेट्रा, अशा जर पदार्थांना लागलेली आग असेल, किंवा आपल्या घरी जे सॉलिड सबस्टन्स आहेत, ओके, त्यांना जर आग लागली तर आपल्याला इझिली पाण्या थ्रू म्हणजे कूल आउट करून त्यांना विझवता येतो. अशी पदार्थ किंवा कोल पण आपण याच्यामध्ये, हे पदार्थ आपण इझिली जे आहेत त्या थंड करू शकतो, त्यांची आग विझवू शकतो. ही पहिली मेथड आहे फायर एक्सटिंक्शनची. सेकंड मेथड जी आहे ती आहे सप्रेस द फायर. सपोज करा आग लागलेली आहे इलेक्ट्रिसिटीच्या संपर्कामुळं, किंवा फायर जी आहे ती इलेक्ट्रिसिटी टाईपची असेल, तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की इलेक्ट्रिसिटी म्हणजे आग लागण्याचे चान्सेस कुठं जास्त असतात, जर आपल्याकडे एक वायर आहे, असं वायर आहे, आणि वायर जर समजा हे मध्ये आतमध्ये तुम्हाला पाहिलं असेल तर तुम्ही तांब्याचं असतं त्याच्यामध्ये, अशा प्रकारे तांब्याचं, काही जणांना त्याला आपण ॲल्युमिनियमचं वगैरे वायर असू शकतात, तर त्या आतमध्ये जो आहे वरती काय केलं जातं, एक प्रकारची कोटिंग असते त्याला, नायलॉनची कोटिंग असते काही जणांना, तर या टाईपची जी कोटिंग असते, कवरिंग, हे जर कुठं कट झाली असेल, ओके, कट झाली असेल, तर अशा कंडिशनमध्ये होतं काय, हे आतमध्ये काय फायर आहे, ॲक्च्युली लाईट जी पास होते ती कधी पण जर त्याला दोन तारा जर एकत्र आल्या तर आपल्याला तिथं फायर जे जाळ जे दिसतं तेच असतं, आणि समजा इथं फायर होण्याचे चान्सेस आहेत, आणि तुम्ही काय केलं की आपला एक वायर आहे तो इथून कट झाला आहे, तर त्याला एअर प्रोव्हाइड करायले, तुम्ही एअर प्रोव्हाइड करायले, म्हणजे आग कधी लागू शकते, एअर जर त्याला ओपनली अवेलेबल असेल, फ्री फॉर्ममध्ये एअर अवेलेबल असेल,
तर मग आपल्याला ती आग लागू शकते। तर सप्रेसर द फायर म्हणजे काय असतं, याच्यामध्ये आपल्याला त्या फायर जी आहे याला कमीत कमी हवा मिळाली पाहिजे, हे जर पद्धत वापरली, समजा कुठं आग लागली असेल तुम्ही तिथलं कम्प्लीट एअर पासिंग जे होणारे जे काही दार खिडक्या असतील ते बंद करून टाकलं तर ती आग मध्येच जळते आणि मध्येच विझून जात असते, अशा प्रकारचं असतं सप्रेसर ऑफ आयर फायर। त्याच्यानंतर थर्ड जे असतं सगळ्यात महत्त्वाचं आता याच्यामध्ये काय आहे की कीप द फ्लेमेबल सबस्टन्सेस अवे फ्रॉम फायर, ही सगळ्यात महत्त्वाची। आग लागल्यानंतरचा प्रश्न आहे तर ते आपण पुन्हा बघता येईल, परंतु समजा एखादी छोटी आग कुठं इलेक्ट्रिसिटीमुळे लागली किंवा घरगुती LPG गॅसला आसपास कुठं लागलेली असेल तर अशा सिच्युएशन्समध्ये फ्लेमेबल सबस्टन्सेस कोणत्या असतात घरामध्ये, डोमेस्टिक काय काय असू शकतात घरामध्ये आपल्याजवळ बघतो आपण, जर समजा आपल्याकडं स्टोअर्ड ऑइल असेल, कुकिंग ऑइल देखील याला आपण म्हणू कुकिंग ऑइल। कुकिंग ऑइल जो आहे तो एक प्रकारचा फ्यूल म्हणूनच काम करतो, कारण की ह्याला जर आग लागली तर ते आग वाढू शकते। ओके, तर फ्लेमेबल सबस्टन्स, अजून काय आग लागलेली आहे आणि तिथं बाजूला खूप सारे अशा पण कागदाचा ढेर असेल, पेपर्स असतील, तर ते फ्लेमेबल आहे, मग त्याला लवकर आग लागू शकते। केरोसिनचा डब्बा असेल, बॉक्स असेल, त्याला आग लागू शकते। त्याच्यानंतर मग तुमच्याकडे अजून काही असतील, क्लॉथ्स वगैरे असतील बाजूलाच, कपाट असेल, कपडे बाहेरच असतील, तर तशा सबस्टन्सेस सगळ्या ज्या फ्लेमेबल आहेत त्यांना आपण दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आगीपासून, तर मग जे आहे ते आग कंट्रोल होऊ शकते, विझू शकते। तर ह्या मेजर मेथड्स आहेत फायर एक्सटिंक्शनच्या। आणि याच्या व्यतिरिक्त आपण सांगितलं होतं की जर सपोज करा की ती गॅस फायर असेल किंवा आपल्या LPG गॅसला जर लागलेली फायर असेल तर काही तुम्ही बघितलं असेल जर आग लागल्यानंतर ओला कपडा घेऊन जर त्याला झाकलं तरी देखील विझत असते। तर म्हणजे आपण वेट क्लॉथ्स पण वापरू शकतो, खूप जाड असलं पाहिजे, असं नाही की जाड पण आणि सोबतच खूप भिजवलं पाहिजे त्याला पाण्यानं, तरच आग कंट्रोल होऊ शकते, नाहीतर कोरडा कपडा झाकाल ते आणखीन जे आहे ते आग एक्स्ट्राची वाढू शकते। सो दीज आर द सम मेथड्स फॉर द फायर एक्सटिंक्शन। ओके, तर यासाठी आपल्याकडे काही प्रिकॉशन्स आहेत अँड सेफ्टी मेजर्स। ओके, प्रिकॉशन्स आणि सेफ्टी मेजर्स असतात, त्या काय आहेत, त्या दोन प्रकारच्या असतात। एक तर प्रिकॉशन्स असतील, प्रिकॉशन्समध्ये काय असतं की कुठलंही डिझास्टर असेल, कुठलंही डिझास्टर, सपोज करा आपण फायर घेतला डिझास्टरमध्ये, जसं की आता आपण फायरच्या टाईप्स पाहिल्यात, फायरच्या एक्सटिंक्शनच्या काही मेथड्स पाहिल्या, पण त्याच्या अगोदर प्रिकॉशन्स कशा घेतल्या पाहिजेत, तर प्रिकॉशन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपल्या हॅबिट चेंज करणं, चेंज इन हॅबिट्स। लाईक याच्यामध्ये जर समजा आपल्याला सवयी नसतील किंवा असतील, त्यामध्ये पहिली सवय सगळ्यात महत्त्वाची असली पाहिजे की जेव्हा आपण घराच्या बाहेर जाऊ किंवा आपण एखाद्या रूममध्ये बसलेलो आहोत आणि सगळेजण बाहेर जात आहोत, तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला ते लाईट्स जे असतात तर स्विच ऑफ करता आल्या पाहिजेत, स्विच ऑफ द लाईट्स, फॅन्स, एक्सेट्रा।
अशा काही गोष्टी असतात घरामधल्या, जेवढ्या स्विचेस आहेत तुमच्या घरामध्ये, बटन्स जेवढे आहेत त्या बंद करून जाण्याची सवय प्रत्येकाला ही लागली पाहिजे. हा पहिला प्रिकॉशन मेथड आहे. याच्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा कसं असतं की बऱ्याच वेळा काय असतं की जर आग लागत आहे किंवा लागलेली असेल किंवा कंडिशन्स अशा आहेत की कुठलं तरी चान्सेस आहेत, तर आपण काय करत असतो की सवयी असतात आपल्याला बाया गडबडीमध्ये किचनचा जो गॅस आहे बाहेर जाताना म्हणा कुठे जाताना ते चालूच असतं. खालचा जो त्याचा नॉक असतो तो चालूच असतो, ओपन असतो. वरचं तेवढं बंद करतात. पण काय होत असतं, आपण वरचा बंद करतो, आपल्याकडं सपोज करा ही शेगडी आहे, ओके, ही शेगडी असेल आणि ह्याला वायर जो असतो सिलेंडरला कनेक्टेड असतो, इथं आपला सिलेंडर असेल, ओके, हा गॅस सिलेंडर, ओके, हे गॅस सिलेंडर आहे, इथं वायर कनेक्टेड आहे. तर याच्यामध्ये जे आहे एअर, म्हणजे याच्यात जे आहे ते गॅस अजून अवेलेबल असती जरी तुम्ही इथला बटन ऑफ केलेला असला तरी. तुम्ही काय केलं, इथूनच बंद केलं आहे, एवढं बंद केलेलं आहे तुम्ही, पण हे चालूच आहे अजून, ओके. तर ही एक सवय ठेवायची, स्विच्ड ऑफ युअर गॅस मेन बटन किंवा स्विच म्हणू आपण. हे पण खूप महत्त्वाचे प्रिकॉशन्स आहेत. तर या काही गोष्टी आहेत प्रिकॉशन्समध्ये. याच्यानंतर आपल्याला काही ज्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, जर आग लागली तर पहिल्यांदा आपण फायर एक्सटिंक्शनला, तुमच्याकडे नंबर असतो त्या नंबरला आपण कॉल करतो आहे, फायर एक्सटिंक्शन नंबर डायल करण्याचा प्रयत्न करेल सगळ्यात महत्त्वाचं. आणि शक्यतोवर आपल्याला आगीपासून आपले कोणी लहान मुलं असतील, कोणी असतील किंवा कुठलेही जे असे व्यक्ती ज्यांना बाहेर जाता येत नाही त्यांची हेल्प करण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःच्या जीवाची काळजी घेत. आता त्याच्यानंतर फर्स्ट एड पण असतं याच्यामध्ये, सेफ्टी मेजरमध्ये सेफ्टी ठेवली पाहिजे जवळ. जर थोडंसं पोळलं असेल, काही चटके बसले असतील आगीचे, तर आपल्याला त्या ठिकाणी काही फर्स्ट एड किट पण आपल्या घरी ठेवणं गरजेचं असतं. तर या काही प्रिकॉशन्स आणि सेफ्टी मेजर्स आहेत, ओके. बाकीचा जो आहे तो आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया. बाकीचं जे पार्ट आपण उद्या बघू, तर परंतु मला वाटतं आणखीन एक पॉईंट होऊ शकतो आपला, जो लँडस्लाईडचा आहे त्याला आपण कव्हर करूया. लँडस्लाईड, ओके, लँडस्लाईड्स काय असतात आणि त्याच्या म्हणजे त्याच्या कॉजेस आणि इफेक्ट्स आपण बघूया. लँडस्लाईड म्हणजे एक सिंपली आपण सांगतो, एखादा उंच घाट आहे, ओके, उंच घाट आहे, हिमाचल प्रदेशसारखं राज्य असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की उंच उंच असे माउंटेन्स असतात, बऱ्याचशा अशा हिल्स असतात. तर काय होतं की याच्या बाजूला घरं असतील, रोड असेल, ओके, हाऊसेस असतील कन्स्ट्रक्ट केलेल्या, ओके, तर काही असतील याच्यामध्ये, किंवा फॉरेस्ट आहे इथं कुठेतरी, फॉरेस्ट असेल त्याच्या पायथ्याशी म्हणतो आपण, फॉरेस्ट आहे इथं, ॲनिमल्स वगैरे राहतात, ओके, ह्युमन्स आहेत, बरोबर, अशा बायोटिक आणि अबायोटिकचा एक कॉम्बिनेशन असतो, कुठं पण असतो. हे माउंटेन्स जे असतात, आता पावसाळ्यामध्ये जास्त काय पाहायला भेटतो की खूप पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणी जे असतं ते पावसामुळं काय होतं, कधीकधी जे आहे लँड जो आहे तो खाली पडत असतो, घसरून दगड पडतो किंवा माती घसरून येते वरची, असा प्रकार होणं म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज लँडस्लाईड, ओके, स्लायडिंग ऑफ टॉप रिजन ऑफ द माउंटेन, ओके, दिस इज कॉल्ड ॲज लँडस्लाईड, ओके. स्लाईड म्हणजे घसरून येणे, खाली गळून पडणे वरून, ओके. तर आता याच्या कॉजेस पहिल्यांदा बघू आपण. आता सहसा आपण नॅचरली जे आहे, नॅचरली आपण डिझास्टर्स बघितले, लाईक आपल्याकडं अर्थक्वेक आहे, अर्थक्वेक सांगितलं होतं,
अर्थक्वेक जर झाला तर आपल्याला काय होतं की जमीन हादरती म्हणजे असे मोठे माउंटेन खाली पडण्याचे चान्सेस असतात. तर कॉजेसमध्ये फर्स्ट जो असेल तो अर्थक्वेकमुळं पण लँडस्लाईड होऊ शकती. त्याच्यानंतर आपण दुसरा कॉज जर बघितला, जर ओल्कॅनिक इरप्शन्स जर झाल्या ॲक्टिव्हिटी जर झाल्या तरी देखील लँडस्लाईड होण्याच्या चान्सेस असतात. आता काही मॅनमेड कॉजेस बघू. मॅनमेड कॉजेसमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, रेल्वे ट्रॅक, हाऊसेस एटसेट्रा. काही वेळा काय होतं, आपल्याला जर समजा या पायथ्यातून म्हणजे जे माउंटेन एरिया आहे त्याच्या खालून आपल्याला रोड बनवायची असेल किंवा रेल्वे ट्रॅक बनवायचा असेल तर अशा सिच्युएशनमध्ये डिगिंग केली जाते. डिगिंग मीन्स कोरलं जातं त्या माउंटेनला. ओके, रस्ता काढण्यासाठी त्या माउंटेनला कोरलं जातं. तर त्या मेथडनं काय होतं की त्या माउंटेनची जी स्ट्रक्चर आहे इथून थोडंसं माती काढून घेतल्यासारखं झालं. आणि बघा, एखादा जर झाड उभा आहे आणि तुम्ही त्याचं अर्धा स्टेम कट करा, अर्ध्याला जास्त कट करा, तो वीक होऊन जातो. जर चुकून वारं इकडं आला की तो तुटून जातो. तसाच प्रकार आहे यांचा जो वेट असतो खूप मोठा असतो. आणि आपण खाली डिगिंग केली कशासाठी, रोड बनवण्यासाठी, रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी किंवा घरं बांधण्यासाठी. या गोष्टी जर केल्या तर मग आपल्याला जे आहे लँडस्लाईड होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. ओके, तर ह्या काही कारणं आहेत. आता ह्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ लँडस्लाईड. कॉजेसमध्ये सांगितलं अर्थक्वेक, ओल्कॅनिक इरप्शन्स असतील, आणि त्याच्यानंतर मॅनमेड कॉजेसमध्ये कन्स्ट्रक्शन्स असतील रोड्सचं, बिल्डिंग्सचं किंवा रेल्वे ट्रॅक्सचं. तेव्हा डिगिंग केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग तिथं जो माउंटेन असेल तो स्लाईड होऊन खाली पडतो. तर त्या माउंटेनचं किंवा त्या लँडचं स्लायडिंग झाल्यानंतर काय परिणाम होतात ते आपण बघूया. तर फर्स्ट इफेक्ट असेल डॅमेज ऑफ लाईव्ह स्टॉक. सगळ्यात महत्त्वाचा डॅमेज ऑफ लाईव्ह स्टॉक म्हणजे काय, जे सजीव जिथं या माउंटेनच्या आसपास जेवढ्याही सजीव आहेत, आपण जसं की ह्युमन्स असतात, ॲनिमल्स अवेलेबल आहेत फॉरेस्टमध्ये, खूप साऱ्या व्हरायटी ऑफ ट्रीज असतात, त्यांना नुकसान होतो, ते त्यांची डेथ होऊ शकते. हा पहिला जो आहे तो इफेक्ट आहे. त्याच्यानंतर हे जे रोड आपण सांगितलं, रोड आहे, रोड असेल ट्रॅव्हलिंगसाठी किंवा पायी रस्ता पण असेल किंवा रेल्वे ट्रॅक्स असतील, तर त्यांना कम्प्लिटली ब्लॉकेज होतो. तर आपण म्हणू ब्लॉकेज ऑफ रोड्स अँड अदर ट्रॅव्हलिंग वेज. ह्याच्यानंतर थर्ड फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायवर म्हणू आपण, वॉटर रिझर्वायवर्स. आता समजा हे खाली पडलेलं आहे, खाली पडल्यानंतर मग इथं बसलं. आता इथं अगोदर काय होतं, फक्त रस्ता होता, घरं होती, माणसं होती, हे सगळे राहायचे. पण काय होतं, हे खाली पडल्यानंतर एवढा मोठा जर माउंटेन खाली पडला म्हणजे काय, ते कुठं पण पडू शकतो. आणि मग एक मोठा असा तिथं टेक असा तिथलासारखा मोठा माउंटेनसारखा एक स्ट्रक्चर बनतो, त्याच्या बाजूला एक गड्ढा पडणार आणि त्याच्यामध्ये मग पाण्याचा उगाचच तिथं साठा निर्माण होईल. ते पाणी काय आहे, एक रिझर्वायवर आहे, ते एक आर्टिफिशियली झालं म्हणजे कसं, यांनी कन्स्ट्रक्शन वगैरे करण्यामध्ये धोका झाला आणि त्या पद्धतीचं स्लाईड झाली आणि उगीचच पाणी साठण्याच्या चान्सेस वाढल्या. ओके,
तर याच्यामध्ये आपण पॉइंट्स वाढवू शकतो, जसं की आता इथं एकामध्येच घेतलं आपण डॅमेज ऑफ लाईव्ह स्टॉक, तर आपण इथं भरपूर सारे ॲनिमल्सचे एक्झाम्पल्स देऊन त्याला पॉईंट्स पण वाढू शकतो. तुम्ही वाटल्यास असं पर्टिक्युलरली डिस्ट्रॉय द प्लांट स्पेसिस, डिस्ट्रॉय द ॲनिमल स्पेसिस, डिस्ट्रॉय द असं घेऊ शकतो, पण त्याची गरज नाही. आपल्याला दोन ते तीन इफेक्ट जरी सांगितलं सफिशियंट असतात. ओके,